एवढे वर्ष त्यांनी आमच्यावर अन्याय केला आणि आज या दुष्काळी परिस्थितीमध्ये दिल्लीला त्यांच्या हक्काचं पाणी न येऊन देणे आणि मग आम्ही असं करू आणि तसं करू, मला वाटतं पूर्ण तर चुकीचं आहे. ज्या पक्षात ते आहेत, ज्या पक्षाची भूमिका आहे, त्या पक्षाच्या नगर जिल्ह्याचे आता लोकप्रतिनिधी त्यांच्या विरोधात काय भूमिका घेतात जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी, हे पाहण्यासारखं आहे. ते काय भूमिका घेतात याच्यावर हे मला पाहणं आहे आणि हे नगरच्या जिल्ह्याच्या जनतेसमोर आता स्पष्ट होणार आहे की कोण त्यांच्यासाठी उभं राहू शकतं आणि कोण त्यांच्यासाठी नाही. दादा, नुकतंच आहे ना बाळासाहेब थोरात यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकले होते, तर काय सांगाल त्या होते? काय नाही बाबा, त्याच्यावर मी काय बोलणार, माझ्या पक्षात ते नाही आहेत, त्यांना शुभेच्छा आहेत, लागला नंबर तर लागला. आणि आत्ताच नुकतेच कुकडीच्या पाण्याच्या प्रश्नावरून जेने वळसे पाटलांनी एक स्टेटमेंट केलं होतं की भविष्यात याच्यावरून पाणी प्रश्न पेटू शकतो, पाणी नाही मिळालं तर. विषय असा आहे की नगर जिल्ह्याला त्याच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे, आम्ही काय त्यांच्यामधून काही मागत नाही. वर्षानुवर्ष आमच्यावर अन्याय झाला आहे, त्यांचं सरकार असताना महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये त्यांनी कधीही नगर जिल्ह्याला त्यांच्या हक्काचं पाणी मिळून दिलं नाही आणि त्यामुळे एवढे वर्ष त्यांनी आमच्यावर अन्याय केला आणि आज या दुष्काळी परिस्थितीमध्ये दिल्लीला त्यांच्या हक्काचं पाणी न येऊन देणे आणि मग आम्ही असं करू आणि तसं करू, मला वाटतं पूर्ण तर चुकीचं आहे. भूमिका त्यांची चुकीची आहे आणि गंमत पहा की ज्या पक्षात ते आहेत, ज्या पक्षाची भूमिका आहे, त्या पक्षाच्या नगर जिल्ह्याचे आता लोकप्रतिनिधी त्यांच्या विरोधात काय भूमिका घेतात जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी, हे पाहण्यासारखं आहे. याला माझी उत्सुकता लागलेली आहे की हे आपले जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आता आमदार आहेत, ज्यांचं कुकडीचं क्षेत्र आपल्या जिल्ह्यामध्ये आहे, ते काय भूमिका घेतात याच्यावर हे मला पाहणं आहे आणि हे नगरच्या जिल्ह्याच्या जनतेसमोर आता स्पष्ट होणार आहे की कोण त्यांच्यासाठी उभं राहू शकतं आणि कोण त्यांच्यासाठी नाही. दादा, काल एक बैठक पार पडली विरोधकांनी, पटणामध्ये सर्व एकत्र आले होते, तर त्या बैठकीकडे कसं पाहता तुम्ही? त्या बैठकीकडे कोणीच नाही पाहू राहिलं, त्यामुळे मी पण पाहण्याची आवश्यकता नाही. मनोरंजन म्हणून पहा आणि झोपायला जा सगळ्यांनी.